आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. कंपनीची कॅश बँकेत जमा करण्यासाठी जाणाऱ्या शशिकांत चव्हाण या तरुणाला वाटेत अडवून आधी बेदम मारहाण केली आणि त्याला त्याच्याच दुचाकीवर बसवून पोलीस स्टेशनला घेऊन जाण्याच्या बहाण्याने शशिकांतला एका निर्जळ स्थळी घेऊन गेले आणि त्याच्याकडील 17,00,000 रुपये घेऊन लंपास झाले. या प्रकरणी महात्मा फुले पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र कल्याण क्राईम ब्रांचने CCTV मदतीने या गुन्ह्यांचा छडा लावला. या प्रकरणी पोलिसांनी लखन रोकडे, प्रतीक अहिरे, योगेश राजवळ अशा या चोरट्यांना गजाआड केले आहे. या संपूर्ण घटनेचा सूत्रधार योगेश राजवळ हा आहे. योगेश हा आधी त्याच कंपनीमध्ये कामाला होता. त्याच्याजवळून पोलिसांनी 14,80,000 रोकड व 3 मोटरसायकल जप्त केल्या आहेत. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.